आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी गणेश हुक्केरी यांना निवडून द्या. इंगळी येथे आमदार गणेश हुक्केरी यांच्या पत्नी सौ स्वप्नाली हुक्केरी यांचं आवाहन. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणेश हुक्केरी यांच्या पाठीशी राहून येत्या 12 मे रोजी त्यांना विक्रमी मताने विजयी करावे असे आवाहन आमदार गणेश हुक्केरी यांच्या पत्नी सौ स्वप्नाली हुक्केरी यांनी इंगळी येथे केले. चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील बसवेश्वर मंदिरात बॅलेट पेपरचे पूजन करून सौ स्वप्नाली हुक्केरी यांनी प्रचारास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या होत्या. आमदार गणेश हुक्केरी यांच्या विजयासाठी मत देण्याचं आवाहन करताना सौ स्वप्नाली हुक्केरी म्हणाल्या, खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांनी सर्व समाजातील जनतेची कामे करून चिकोडी सदरगाव मतदारसंघ राज्यात आदर्श मतदारसंघ बनवला आहे. त्यामुळे आमदार गणेश हुक्केरी यांना नुकतेच विजयी नव्हे तर राज्यातील विक्रमी मताधिक्याने विजयी करून एक नवा इतिहास निर्माण करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य भारती पवार, आशा रुद्र गौडर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश पवार, दत्तचे संचालक अण्णासाहेब पवार, तालुका पंचायत सदस्य कावेरी चौगला, ग्रामपंचायत सदस्य शोभा कावेरी, सुप्रिया इंगळे, सुनीता आंबी, रोहिणी कुडचे, दीपाली शिंदे, कल्पना कांबळे, सोनाली शिरहट्टी, संजय जाधव, हुवाना चौगुले, गणपती धनवाडे, रमेश डाकनाईक, अरुण पाटोळे, संजू गुरव, बसाप्पा मिरजे, पुंडलिक जत्राटे, चंद्रकांत चिंचले, रवी शारहट्टी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत आणि आभार आर्यस गस्ती यांनी केले. महानकर न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी. आपल्या गावासाठी भरपूर काम केलेलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, सांगण्याची गरज पण नाही आहे. हेमाताईंनी आमच्यानी सगळं सांगितलेलं आहे, बोललेलं आहे. फक्त एवढंच सांगणार की तुमच्या अन्नानी तुमच्यासाठी अन्नपूर्णेश्वरी महिला शक्ती अभियान म्हणून काढलेलं आहे. ते फक्त आणि फक्त तुमच्या महिलांसाठीच आहे. तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील हे असतील, तुम्ही पटकन जाऊन सगळ्यांसमोर बोलू नाही शकत, हे करू शकत नाही. चार दिवस झाला आम्ही महिला बहुसंख्येने बाहेर, आमच्या घरातले आम्ही सगळे बाहेर पडलेले आहोत. आम्हाला माझे सासरे प्रकाश हुक्केरी व माझे पती गणेश हुक्केरी यांनी जे विकास काम केलेले आहेत त्यांच्यामुळे, त्या कामामुळे, त्यांच्या त्यांनी जे राबलेलं आहे त्या ह्याच्या कामामुळे आम्हाला सगळ्या महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. एवढंच सांगणार सगळ्यांना की ह्यावेळीच माझ्या पतीनं आणि सासरेनं महिलांच्याच बहुमताने आम्ही विजय होणार आहोत. अटनकुडी, केरूर आणि खडकलाट ही गावं, जोरकुरोळी हे सगळी गावं आम्ही फिरून आलेलो आहोत. आणि तिथं आप्पा म्हणजे प्रकाश अण्णा हुक्केरी किंवा माझे भाऊ गणेश हुक्केरी त्यांनी जे जे इतकी कामं केलेली आहेत की त्या कामांचं अनगिनत आम्ही अनगिनत कामं केलेली आहेत. आम्ही लिस्ट काढलं तरी ते पुरणार नाही एवढी कामं केलेली आहेत आणि आम्हाला भरभराट प्रतिसाद मिळालेला आहे. तर नुसताच महिला नाही, प्रत्येक पुरुष किंवा प्रत्येक महिला आमच्या आम्हाला इतकं पाठिंबा दिलेला आहे की आम्ही त्याचा आकडा पण सांगू शकणार नाही, एवढ्या मताने ते निवडून येतील.